तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. महाडेतील ग्रीन एंजल्स या महिला ग्रुपने एकत्रित येऊन कोकणातील मागच्या वर्षी आणि या वर्षी झाडांचे झालेले नुकसान पाहता नवीन अनोखा उपक्रम राबवित आहेत. त्यामध्ये आंबा, काजू, फणस, जांभूळ अशा अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच कोकणात जी फळे खाल्ली जातात त्या फळांच्या बिया किंवा कोया आपल्या बाल्कनीमध्ये किंवा छतावर सुकून नंतर त्या बियाचे रोपण केले जाते. यातून अनेक प्रकारचे फायदे होतील, काही नवीन झाडे उगवतील, तसेच आपल्याला ऑक्सिजन तयार करण्यात आपला हातभार लागेल. तर काही वर्षांनी यांना फळे आली तर आपल्यालाही हीच फळे बाजारात कोणी विकायला आणतील व आपणही काही हातांना रोजगार देऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे मुलांमध्ये हरित क्रांतीचे संस्कार ही या माध्यमातून होतील. सदरील सर्व माहिती या ग्रुपच्या प्रमुख सौ मीनाताई बुटाला यांनी सविस्तरपणे आमच्याशी दिली आहे. बिग टीव्ही न्यूज साठी रायगड प्रतिनिधी ज्ञानेश्वर रमेश तुरडे. महाबली कॉम्प्लेक्स मधला सर्वजणी मिळून इथं आमच्या कॉलनीमध्ये सोसायटीच्या आवारामध्ये आम्ही काही झाडं लावलेली आहे आणि आम्ही जवळपास आंब्याच्या झाडांच्या पण बाटे आम्ही टाकलेल्या आहेत, ज्याचं जर्मिनेशन होऊन आम्ही नंतर ते प्लांटमध्ये डेव्हलप झाल्यानंतर आम्ही डोंगरावर त्याचं प्लांटेशन करणार आहोत. शिवाय आम्ही जवळपास आता आम्हाला महाबली कॉम्प्लेक्सला 5 वर्ष झाले, त्यामध्ये आम्ही एवढी सगळी झाडे लावलेली आहे आणि त्याचं चांगलं आम्ही संगोपन करतो आहोत. आणि ग्रीन एंजलच्या माध्यमातून आमचे हे नवीन एंजल आहेत जे भावी नागरिक होणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा एक संदेश देत आहोत. आता सगळ्यांना तुम्हाला कोरोनाची सिच्युएशन माहिती आहे ज्यामध्ये ऑक्सिजन खूप आपल्याला गरजेचं आहे, त्यामुळे ह्या लहान मुलांना नवीन त्यांच्यामध्ये मूल्य रुजवण्यासाठी आम्ही हे प्लांटेशन हे केलेलं आहे. नमस्कार, मी मीनल बुटाला या स्नेहा बुटाला. आम्ही एक ग्रीन एंजल्स नावाचा छोटासा ग्रुप स्थापन केला. त्याचा मूळ उद्देश आहे की सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रीन झोन तयार करायचा. झाडं लावायची नाही आहे तर ती वाढवायची आहे, जोपासायची आहे आणि या लहान मुलांना त्याची खूप आवड तयार करायची. म्हणून त्याची आज पावसाळ्याच्या आज पहिल्या रम्य दिवशी श्री गणेशा केला आहे तो महाबली कॉम्प्लेक्सचा आमच्या या सख्यांवर. आणि त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की रोडला खूप झाडांचे जी आहे ती कत्तल झालेली आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपली खूप जुनी झाडं आहेत ती तुटलेली आहे. आत्तापासून जर आपल्या ह्या लहान मुलांनी झाडं लावायला सुरुवात केली तर डेफिनेटली आपण परत एकदा खूप छान प्रकारे आपली झाडं वाढवू शकतो. आमच्या ह्या छोट्या छोट्या सगळ्यांनी बिया, खाल्लेल्या बिया, त्याच्यातून फणसाच्या बिया, कोणी आंब्याच्या बिया, कोणी नो लिंबाच्या बिया, खजुराच्या बिया या सगळ्या जमा करून ठेवलेल्या होत्या. त्या बिया आम्ही आमच्याच भागामध्ये पेरून ठेवलेल्या आहेत. त्याची झाडं आली की त्याची जी रोपं आहेत ती आम्ही डोंगरावर जाऊन लावणार आहोत. आणि मला अजून एक आवाहन करावंसं वाटतं की ज्यांना कोणाला म्हणजे बघा सगळ्या आम्ही ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुपला भरभरून प्रतिसाद मिळाला पण खरोखर जेव्हा यायची वेळ आली तेव्हा फार कमी जणं आली. पण ज्यांची खरोखर अजूनही इच्छा आहे की आपण झाडं लावावीत आणि ती जगवावीत तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही ती झाडं कोणा ना कोणाला तरी दत्तक देऊन मोठी करू आणि ही ग्रीन रॅली जी आहे ती पुढे नेण्यासाठी आम्हाला महाडकरांची नक्की मदत पाहिजे. सो वी आर वेटिंग फॉर ग्रीन एंजल्स, ग्रीन महाड, ग्रीन रायगड अँड ग्रीन महाराष्ट्र.